आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही, इचलकरंजीत मराठ्यांनी व्यक्त केला निर्धार. आरक्षणासाठी आमदारकीचा त्याग करणारे हर्षवर्धन जाधव यांनी दिली इचलकरंजीला भेट. इचलकरंजी येथे मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाच्या 24व्या दिवशी मराठा समाजासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे पहिले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. हर्षवर्धन जाधव बोलताना म्हणाले, 24 दिवस आंदोलन करणे म्हणजे पोर खेळ नव्हे, हे शौर्याचं काम आहे. सुरुवातीला मराठा समाजाची आंदोलने ही शांततेच्या मार्गाने होती, पण सरकारचे वेळकाढू धोरण आणि दिशाभूल करणारी वक्तव्य यामुळे काही ठिकाणी आंदोलने हिंसक झाली. पाहूया काय म्हणतात आमदार हर्षवर्धन जाधव. इचलकरंजी मध्ये आपण मला बोलवलं आणि या ठिकाणी या ठिय्या आंदोलनाला उपस्थित राहण्याची संधी दिली. खरं म्हणजे मी तुमचं सगळ्यांचं आंदोलनकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण इतके दिवस ठिय्या आंदोलन देणं हे सोपं नाहीये. 24वा दिवस ठिय्या आंदोलनाचा आहे, तोंडाचा खेळ नाहीये 24 दिवस बसून राहणं. आणि त्यामुळे सर्वप्रथम जर काही असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो. आज गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे. आताच माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की मला सगळ्याच जातींनी आमदार केलेला आहे, मला काय फक्त मराठा समाजाने केलेलं नाहीये, पण मी या समाजाचा असल्यामुळे मी भूमिका घेतोय. मला या ठिकाणी केअर करायचा आहे हा मुद्दा. मराठा समाज सुद्धा दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण मागत नाही आमदार साहेब, मराठा समाज अतिरिक्त आरक्षण मागतोय. त्यामुळे कोणता समाज आम्हाला आरक्षण दिल्यामुळे दुखावला जाईल असं जर कोणाला वाटत असेल ते चुकीचं आहे. सगळ्या समाजांना बरोबर घेऊनच मराठा समाज आजपर्यंत चाललेला आहे आणि इथून पुढे पण चालणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी असं कुठेही नाहीये की त्या ठिकाणी बाबा मराठा समाज हा इतरांच्या आरक्षणावर उठलाय. माझ्या मतदारसंघात 60% ओबीसी आहे, 60%, पण ते सगळे माझ्यावर बोलायचं. ते म्हणतात, दादा तुम्ही राजीनामा दिला ना, तुम्ही आमच्यासाठी वेगवेगळ्या जातींसाठी बरंच काही काम माझ्या मतदारसंघात केलंय. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मग हिने मराठा समाजाच्या विषय केला तर हे तर काय चुकलं. त्यामुळे उलट भूमिका अशी आहे बऱ्याचशा समाजांची की तुम्ही करताय ना चांगलं करताय, जा आम्ही तुमच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीची उलटी भूमिका लोकांची आहे, वेगवेगळ्या समाजांची आहे. आणि म्हणून एक समाजाचा भाग म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना भूमिका घेणं काही चुकीचं असं मला वाटत नाही. या ठिकाणी आमदार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही राजीनामा परत घ्या. साहेब, मी राजीनामा परत घेण्यासाठी राजीनामा दिलेलाच नाहीये. मला कुठेतरी व्यथा आहे, मला कुठेतरी संवेदना आहेत, मला कुठेतरी दुःख होतं की सगळ्या समाजाला कोणत्याही इतर समाजाला डिस्टर्ब न करता जर मराठा समाज आरक्षण मागत असेल, जर धनगर समाज आरक्षण मागत असेल, जर मुस्लिम समाज आरक्षण मागत असेल, तर मग तातडीने आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका का सरकार घेत नाही. पण ठीक आहे, काय असेल नसेल कोर्ट कचेऱ्या भानगडी ज्या असतील, पण आज वस्तुस्थिती आहे की तरुण मुलं आत्महत्या करायला लागली आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा एका मुलाने आत्महत्या केल्याचं माझ्या कानावर आलं, 2 मुलांनी आत्महत्या केली. आता सिच्युएशन ही गंभीर इतकी झालेली आहे की त्याला तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. यावेळी इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर हे देखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना आमदार सुरेश हळवणकर यांनी 30 ऑगस्ट पर्यंत तोडगा काढू, भाजपच न्यायालयात टिकणार, आरक्षण देणार, काँग्रेस राष्ट्रवादी सारखे फसवणार नाही, आपण आंदोलन स्थगित करावे अशी मागणी केली. पाहूया काय म्हणतात सुरेश हळवणकर. ही सोडवण्याची आमची जबाबदारी आहे. वस्ताद तुम्ही सुद्धा याला पाठिंबा द्या, पण तुम्ही इकडे तिकडे बघितलं की डिवचायला लागतात सगळे लोक, कुणाचे धागे जरे कुठं आहेत लगेच लक्षात येतात आम्हाला. त्यामुळे माझी आपल्याला समाज बांधवांना विनंती आहे की विश्वास आता तुमचा कोणावरच राहिलेला नाही. आणि आश्वासनं आश्वासनं याच्यावर खरं म्हणजे समाज बांधवांचा खरं म्हणजे थोडा विश्वास डळमळीत झाला आहे, याच्याबद्दल माझ्याही मनामध्ये दुमत नाही. पण आता विश्वास ठेवण्यापलीकडे आणखीन एकदा विश्वास ठेवा. आणि जर 31 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मराठा समाजाला घटनेमध्ये कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण द्यायला हे सरकार जर कमी पडलं तर अख्खी महाराष्ट्राची विधानसभा आम्ही सगळेजण डोक्यावर घेऊ आणि त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न सुटल्याशिवाय कोणतंही कामकाज होऊ देणार नाही.
आणि हा जर प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडलो तर तुमच्या पुढच्या आंदोलनामध्ये एक पाय तुमच्या सगळ्यात पुढं, मग जे काय होईल ते कसला ठोक मोर्चा असेल त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आम्ही राहू. हा शब्द पण मी तुम्हाला देतो की हे फसवण्यासाठी नाही, तुम्ही उठण्यासाठी तुम्हाला बरं वाटण्यासाठी नाही, कारण मी आमदार जरी मराठा समाजामध्ये जन्माला आला असलो तरी मला महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम या इचलकरंजीतल्या समाज बांधवांनी मतदान केलं असतं. त्यामुळे आमदाराला एक जात नसते, पण जो आमदार ज्या जातीमध्ये जन्माला आला आहे त्या आमदारांनी किमान त्या जातीचा पैरा फेडावा ही भावना समाज बांधवांच्या मनामध्ये असते. हर्षवर्धनजी, मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तुमचा जे राजीनामा आहे तो सुद्धा मागे घ्यावा अशा पद्धतीची विनंती करेल, आणि तुम्हालाही सगळ्या आयोजकांना विनंती करेल की हे आंदोलन मागे घ्यावं आणि मी तुमच्या पाठीशी राहील, एवढा मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊन माझं मनोगत संपवतो. आपण पाहिलात इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांनी आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्याची भावनिक मागणी केली, पण कोर कमिटीतील सदस्यांच्या सर्वानुमते असे ठरले की जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे मुख्यमंत्री यांच्या सहीचे ठोस व कायदेशीर पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन हे चालूच राहणार, आरक्षणाचा किल्ला आम्ही लढवतच ठेवणार आहोत असे जाहीर केले. यावेळी नितीन लायकर, अमृत भोसले, मोहन मालवणकर, शहाजी भोसले, संतोष चव्हाण, संतोष कांदेकर, संतोष सावंत, संजय जाधव, अरविंद माने, अमर जाधव, सोनाली आडेकर, अंजना शिंदे आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.